गोव्याप्रमाणेच आता मुंबई आणि लगतच्या समुद्र किनाऱ्यांवर तंबूंमध्ये पर्यटकांना रात्र घालवता येणार आहे. नव्या पर्यटन धोरणांतर्गत राज्य सरकारनं पर्यटन कंपन्यांना तशी परवानगी दिली आहे. त्यानुसार अस्थायी स्वरूपात तंबू, झोपडी यासह कॅरवान म्हणजेच राहण्यासोबतच खाण्यापिण्याची सोय असलेल्या गाड्याही किनाऱ्यांवर लावता येणार आहेत. मुंबईतल्या गिरगाव, जुहू, गोराई, मनोर इथले समुद्र किनारे आणि इतर ठिकाणी ही सोय उपलब्ध असेल. या सुविधेसाठी राज्य सरकारनं काही अटीही घालून दिल्या आहेत. त्यानुसार कॅम्प आणि तंबूसाठी किमान 1000 वर्गमीटर स्वच्छ मैदान असणं आवश्यक आहे. किमान 20 व्यक्तींना राहण्यासाठी जागा असायला हवी. कमीत कमी 10 तंबू असायला हवेत. प्रत्येक तंबूचा आकार किमान 200 वर्गमीटर असणं बंधनकारक आहे. तंबूसोबतच शौचालयाची सुविधा असणं अनिवार्य आहे. तंबू जमिनीपासून किमान 2.5 फूट उंचीवर उभारलेला असावा. खाणं, पाणी, वीज, लॉकर, नाल्याची सुविधा असणं आवश्यक आहे. 50 बीचेस तो मिनिमम ऐसे हैं कि जो आप बोल सकते हो कि इंटरनेशनल बीच के स्टैंडर्ड के हैं. बट हम एक इसका अवेयरनेस भी नहीं है, कहीं इसकी इंफॉर्मेशन अवेलेबल नहीं थी और मोर देन दैट वहाँ पे कोई फैसिलिटीज़ नहीं थी. आज ये पॉलिसी ने हमको अगर क्या दिया है तो मैं कहता हूँ कि ये सारी जगह पे आज हम उसको टूरिस्ट मैप पे लाने का पहला सबसे बड़ा काम हो सकता है. विशेष म्हणजे पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून या उपक्रमात वॅट, लक्झरी टॅक्स आणि मुद्रांक शुल्कामध्ये सवलत मिळणार आहे. यामुळे चांगली हॉटेल्स तसंच पायाभूत सुविधा नसलेल्या भागातही पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. सिल्की सिंह, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.